राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ठाण्यात मनसेचे खड्डे आंदोलन। ज्या ठिकाणी खड्डे पडली आहेत त्या ठिकाणी झाडे लावून त्या आजूबाजूला रांगोळी काढून प्रतिकात्मक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलं। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जेथे जेथे खड्डे दिसतील तेथे आंदोलन करा असा इशारा दिल्यानंतर ठाण्यात माचीवाडा सर्व्हिस रोडवर मनसेने खड्डे आंदोलन केले। यावेळी मनसे पदाधिकारी पुष्कर विचारे, स्वप्नील महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यामध्ये प्रतिकात्मक वृक्षारोपण करून चवक रांगोळी काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। रस्त्यांसाठी शासनाने 605 कोटी निधी देऊनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, तेव्हा ठाण्यात हे खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत असे आरोप करून मनसे सैनिकांनी प्रशासनाने खड्डे बुजवले नाही तर भविष्यात मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। नाही, काल सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं होतं की जिथे जिथे खड्डे दिसतील तिथे मनसे आंदोलन करेल। आज आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतोय आणि मला त्याचं पालन आम्ही केलेलं आहे आणि जिथे जिथे खड्डे असतील तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल। आज प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे आम्ही, ह्याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे।